नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रशांत गरुड मॅथ्स अकॅडमीमध्ये। तर आज आपण नफा तोटा या टॉपिक या प्रकरणामधला हा एक महत्त्वाचा टाईप, हा देखील परीक्षेला खूप महत्त्वाचा आहे। याच्यावर 100% एक मार्काला प्रश्न विचारला जातो। तर प्रश्न असा आहे, डायरेक्ट आपण प्रश्न पाहूया। 5 रुपयांना 6 वस्तू खरेदी केल्या व विकताना 6 रुपयांना 5 वस्तू याप्रमाणे विकल्या, तर शेकडा नफा किती झाला असं तुम्हाला विचारलेलं आहे। तर आपल्याला इथं काय काढायचंय, शेकडा नफा काढायचा आहे। तर 5 रुपयांना 6 वस्तू खरेदी केल्या। आता हे लिहिताना कसं लिहायचं, तर इथं असतील रुपये आणि इथे असतील वस्तू। तर किती रुपयांना किती वस्तू खरेदी केल्या हे लिहून घेऊ आपण। 5 रुपयांना 6 वस्तू खरेदी केल्या आणि विकताना काय केलं, 6 रुपयांना 5 वस्तू विकल्या। 6 रुपयांना 5 वस्तू विकलेल्या आहेत। तर हे आपण काय करायचं, बाण मारून घ्यायचे। इकडनं वरती बाण मारला आणि खालून परत उजव्या साईडला वरती बाण मारला आणि ह्या दोघांचा काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा। ह्या दोघांचा गुणाकार करायचा। तर 5 ने 5 ला गुणलं 5 5 25, 6 ने 6 ला गुणलं 6 6 36। आता ह्या ज्या दोन संख्या दिसत आहेत, ही असणार तुमची खरेदी किंमत। ही काय तुमची खरेदी किंमत आणि ही जी दिसतीये ही आहे तुमची विक्री किंमत। हे सोडवल्यानंतर तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत मिळाली, म्हणजे 25 रुपये खरेदी किंमत आणि विक्री किंमत 36 रुपये। तर ह्याच्यावर तुम्हाला काय मिळतंय, किती रुपये नफा मिळाला। जर 25 रुपयांची खरेदी असेल आणि विक्री त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे तुमचा काय झालाय, नफा झालाय। तर किती रुपये नफा झालाय, 25 अधिक 11 36 येणार, म्हणजे 11 रुपये तुमचा काय नफा आहे। नफा झाला तुम्हाला 11 रुपये। तर नफा हा नेहमी कशावर होत असतो, खरेदी किमतीवर। 25 रुपये खरेदी किंमत असताना नफा झालाय 11 रुपये। मग खरेदी किंमत 25 रुपये असताना नफा होतो 11 रुपये। तर आपल्याला काय काढायचंय, शेकडा नफा। शेकडा नफा म्हणजे 100 आला किती। तिरकस गुणाकार करून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल। 25x = 100 * 11। तर x = 100 * 11/25। 25 * 100 = 44%। हा झाला तुमचा शेकडा नफा। तर ह्याच्यावर आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया। मित्रांनो, आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया। 20 रुपयांना 8 संत्री खरेदी केली व विकताना मात्र 20 रुपयांमध्ये 7 संत्री विकली, तर शेकडा नफा किती झाला। तर आपण ह्या पद्धतीत सेम जसं मागाशी रुपये आणि संत्री किंवा वस्तू हे घेऊया। रुपये किती, 20 रुपयांना 8 संत्री खरेदी केली, 20 रुपयांमध्ये 8 संत्री खरेदी केली आणि विकताना काय केलं, 20 रुपयांमध्ये 7 संत्री, 20 रुपयांमध्ये 7 संत्री विकलेली आहे। तर मगाशी जसे आपण बाण मारून मारून घेतले तसेच बाण मारून घ्या। 7 आणि 20 चा गुणाकार करून तो इथे लिहायचा आहे। 7 × 20 = 140 आणि 20 × 8 = 160 ते इथे लिहायचे। बाण मारलाय म्हणजे इथून इथं बाण मारलाय, म्हणून ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा आणि ह्या दोघांना बाण मारलाय यांचा गुणाकार इथं लिहिला। तर ही झाली तुमची खरेदी किंमत। ही तुमची काय असणार आहे, खरेदी किंमत, आणि ही तुमची आहे विक्री किंमत। ही तुमची खरेदी किंमत, ही तुमची विक्री किंमत। खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे 100% काय तुमचा नफा आहे। तर कितीने जास्त आहे, तर 20 रुपयांनी जास्त आहे, म्हणजे 20 रुपये तुमचा काय झाला, हा नफा झाला। म्हणजे 140 रुपयांवर किती नफा झाला तुमचा, 20 रुपये। खरेदी किमतीवर नफा होतो, मग 140 रुपयांवर 140 तुमची खरेदी किंमत आहे आणि तुमचा नफा आहे 20 रुपये। तर शेकडा नफा काढायचा आहे 100 आला किती, म्हणून एक्स मानला। तर 140 x = 100 * 20। तर x = 100 * 20/140। 0 ला 0 गेले, 2 7 14, 100 * 7.28% हा झाला तुमचा शेकडा नफा। व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, ह्याच्या पुढचा एक एक्झाम्पल खूप महत्वाचा आहे, ते देखील मी घेणार आहे। आपण तिसरं हे महत्वाचं एक्झाम्पल बघूया। मगाची जी दोन आपण एक्झाम्पल पाहिली होती त्याच्यामध्ये काय होत होतं, तुम्हाला नफा झालेला होता। आता इथं आपल्याला काय होतंय बघूया। 6 रुपयांना 5 वस्तू खरेदी केल्या व विकताना मात्र 5 रुपयांना 5 वस्तूच विकल्या, तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला। तर इथे आपली
इथं आपलं काय येणार रुपये आणि इथं आपले वस्तू येणार. तर रुपये पहिले 6 रुपयांना 5 वस्तू खरेदी केल्या आणि विकताना 5 रुपयांना 5 वस्तू विकल्या. तर नेहमीप्रमाणे बाण मारून घेतले आपण खालून वरती. 5 ने 6 लागून 6 5 5 30 आणि 5 ने 5 लागून 5 5 25. बघा आता इथं मगाशी इथं काय होतं आणि आता काय झाले. आता खरेदी किंमत किती आली 30 रुपये आणि विक्री किंमत किती आली तर 25 रुपये. जर खरेदी किंमत 30 आणि 25 रुपये विक्री किंमत आहे म्हणजे विक्री किंमत कमी आहे, याचा अर्थ आपल्याला नक्कीच काय झालंय, तोटा झालाय. तर तोटा किती रुपये झालाय, तर तो 5 रुपये तोटा झालाय. कारण की खरेदी किंमत 30 रुपये होती, विक्री किंमत त्यापेक्षा 5 रुपयांनी कमी आहे, म्हणजे इथं 5 रुपये आपल्याला काय झालंय, तोटा झालाय. तर 30 रुपयांवर किती रुपये तोटा झाला, 5 रुपये. तोटा किंवा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. म्हणून खरेदी किंमत 30 रुपये असताना तुम्हाला आता किती रुपये झालाय तोटा, तर 5 रुपये. तर शेकडा नफा किंवा तोटा विचारलं होतं, आता इथं नफा होणार नाही, आपल्याला तोटा झालाय. तर 100 किती रुपये तोटा होईल, तिरकस गुणाकार केला 30 × x = 100 × 5. तर x = 100 × 5/30. 0 ला 0 गेला किंवा 5 × 30 100/6. तर 6 × 1 = 6 6 × 6 = 36, बाकी 4 परत 0 घेतलं, दशांश 0 दिला, 6 × 6 = 36. 16.6% काय होणार तुम्हाला तोटा झालेला आहे. आय होप हा टाईप तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी आणखी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करेन. थँक्यू.